ह्याला म्हणतात जशास तसे, म्हणजे वैद्यनी मला प्रेम दिलं, मी तिला चिठ्ठ्या पाठवून प्रेम दिलं, रेवतीने माझ्याबरोबर गेम केला, मी तिला चिठ्ठी पाठवून गेम केला, आणि आज तर काय केबिन मध्ये बसवून ठेवलं आणि फोन घेतला. पण तिला अजून माहित नाहीये ना की समीर और मानस जब तक एक साथ है तब तक कुछ नामुमकिन नहीं है. बरा होतोय पण बघा मॅडम, ज्यांना आपण ब्रेक दिला ते आपल्याशी कसे वागतायत बघा. मॅडम मी काय मॅडम मॅडम हा मानस मला सुरुवातीपासूनच कधी आवडला नव्हता, खूप अकड आहे याच्यात, पण आता तुम्हीच त्याला सिलेक्ट केलं त्यामुळे मी काही बोललो नाही. केळकर आता तीच अकड मला मोडून काढायची. ह्या दोघांची मैत्री ना खूप स्ट्रॉंग आहे आणि एकदा काय ती मोडून काढली की मानसची स्ट्रेंथ अर्ध्याने कमी होईल, पण हे कसं करायचं मला कळत नाही. आता मी विचार करतो यावर, काही उपाय मिळतोय का बघतो. एक्सक्यूज मी मॅम, मॅ कम इन. ये ना. केळकर, शेवटी आपले जुने लोकच आपले असतात. हॅलो वैदे, कुठे आहेस तू? हे बघ इथे ना. हॅलो, आय एम सो सॉरी, तुम्ही फोन केला तेव्हा मी दुसऱ्या फोनवर होते म्हणून उचलू शकले नाही. मी पोहोचतेच आहे, 2 मिनिटात पोहोचते. ओके, भीती वाटते इथे, कसं सांगू तुला. हुशार आता केळकर, तुम्ही आरबीकेचा हिताचा विचार तर खरं तुम्ही करता. येस मॅडम, मी नेहमीच आरबीकेच्या आणि तुमच्या हिताचा विचार करतो. कळलं ज्योती, मी यांना विश्वासातला माणूस का म्हणते ते. आय ट्रस्ट यू केळकर. थँक्यू मॅडम, पण आयडिया नक्की तुम्हाला आवडली आहे ना? खूप आवडली. बरं ज्योती, स्टाफ लेवलला काय करायची गरज आहे हे मी तुला सांगायची गरज आहे. नाही नको मॅम, आय विल मॅनेज. गुड, आता बघूच यांची मैत्री किती तग धरते ते. हाय हाय सुदामा पूर्ण पात्रे, सुपू. या सुपू काका. नाही, काका नाही, ओनली सुपू. ताने पण मला हेच म्हणते. ओके, आय एम सो सॉरी, ऍक्च्युअली थोडं ट्रॅफिक लागलं म्हणून मला. इट्स ओके. ताने कुठे आहे? तिला जरा औषधं घ्यायची होती त्यामुळे ती मेडिकलमध्ये गेली. ओ, येईल ती इतक्यात. ओके. तुम्ही इथे का म्हणलं? प्लीज प्लीज आतमध्ये. नाही नाही, नको नको, आय एम फाईन हियर. नो नो नो, आय एम नॉट लिस्निंग, प्लीज. आय एम फाईन हियर, आय एम फाईन हियर. हा प्लीज या ना आतमध्ये काका. वैद्य मला एक खरं सांग. हा, तू खरंच इथे राहते या घरात? हो, आय मीन या. काय झालं? या घरामध्ये ना माणसाच्या रूपामध्ये एक हिंस्त्र प्राणी राहतो. दरवाजा उघडला ना की सुरा घेऊन अंगावर येतो मारायला. परक्या माणसाबरोबर माझे कपडे पाठवतात. बायकोचे कपडे असे पाठवायला लाज सुद्धा वाटत नाही यांना. काय सांगणार पण आपण आता. हे काय
असं काय करता ते माझे कपडे स्वतःचे कपडे पाठवले की काय कमाल करतात काय बोलताय प्राणी कसं राहिले नाही चला अगं खरंच विश्वास ठेव माझ्यावर मगाशी मी तीनदा बेल वाजवली आणि असा दरवाजा उघडला ना असा एक असा माणसाच्या रूपातला असा एक हिंस्त्र प्राणी असा चापगिण अंगावर आला माझ्या असं असं बोट डरलं कापू 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 असं मला केलं माझी बॅग खेचून घेतली ते पण त्याच्या तावी सकट आणि पोलीस त्याच्यानंतर साखळकर वकील आणि अशील हा अशी अशी धमकी दिली मला साखळकर वकिलांकडनं आज आता माणूस आला होता सारखी बेल वाजवून त्रास देत होता मला मग मग काय झालं त्या चांगलं सुनावलं त्याला बॅग हातात काढून घेतली आणि हकलवून दिलं त्याला आत्या झोप नाही येत तुम्हाला नाही ना ग झोपच नाही लागत आहे मला मला ना वाईट वाटतंय ग मी खूप वाईट वागले तुझ्या काकांशी ते बिचारे किती घाबरले माहितीये पहिल्यांदाच घरी आले आणि कसा अनुभव आला त्यांना मला ना काय विचार करत असेल ते माझ्याबद्दल सांग आता तुम्ही अजून त्याचाच विचार करताय नका करू सुपू हे सगळं विसरून झोपला पण असेल कशावरून कशावरून म्हणजे काका आहे तो माझा ओळखते मी त्याला एकदम कूल आहे तो सॉर्टेड आहे मी म्हणाले ना तुम्हाला हॅपी गो लकी आणि पॉझिटिव्ह आहे एकदम तो स्वतः सुद्धा आनंदी असतो आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंद देतो मुंबईत ट्रान्सफर घेतोय तो धमाल येणार आहे आता त्या खरं सांगू सुपू माझ्या बरोबर या फेज मध्ये असेल ना तर मला खूप स्ट्रेंथ मिळेल खरंच आहे असेलही पण मला परत भेटले ना ते तुम्ही त्यांना खरंच सॉरी म्हणणार आहे आत्या कशाला त्याची काही गरज नाहीये सुपू असं लक्षात ठेवणारातला नाहीये तो खूप चांगलाय अगं म्हणूनच तर माफी मागायची ना मला त्यांची कारण चांगल्या माणसांची चुकून सुद्धा वाईट वागलो ना तरी आपण माफी मागावी बाई कारण चांगली माणसं खूप कमी आहेत ना जगात आता करेक्ट आहे आणि त्या उरलेल्यापैकी एक माणूस माझ्या बाजूला आहे जी काही काम वगैरे करायची आहेत ना ती तू नंतर कर अरे आता थोड्या वेळापूर्वी झोपलो ना आपण तू पण आराम कर ना ऑलरेडी खाली गेले असेल माझी वाट बघत तू बर्थडे बॉयशी असं वागणार ठीक आहे मजा कपडा उगाच नाटक सोडलं आणि हे बघ मला असं वाटतंय की मी बर्थडे बॉयचे सगळे लाड पूर्ण केले हो पण बर्थडे बॉयला अजून लाड करून घ्यायचे असतील तर मग त्यांनी पटापट रेडी व्हावं आणि खाली यावं कारण काही माणसं त्यांची वाट बघतात आज ऑफिसला जायचं नाहीये आज तू आणि मी बाहेर फिरायला जाणार नाही आज मला वेळ नाही ऍक्च्युली दिवसभर कारण ऑफिस मध्ये खूप मीटिंग आहेत सो संध्याकाळी केळकर काल सांगितल्याप्रमाणे कुठला केक आणायचा आहे लक्षात आहे ना तुमच्या येस मॅडम पायनॅपल केक
आणि तोही वरून दिसताना पांढरा व्हॅनिला सारखा दिसेल असा, आणि त्यात पायनॅपल क्रश करून घालायचंय, म्हणजे केक कापल्यानंतरही केक खाईपर्यंत कोणालाही कळणार नाही की तो पायनॅपल केक असा, राईट? परफेक्ट. पण मॅडम असाच केक का आणायचा, म्हणजे काही विशेष कारण आहे का? सो तू आणि मानस अगदी बेस्ट फ्रेंड्स आहात एकमेकांचे, राईट? तू अजूनही डाऊट घेतेस ना? मी आणि मानस आम्ही खूप क्लोज फ्रेंड्स आहोत, म्हणजे आम्ही एकमेकांना इन अँड आउट ओळखतो. मला सुद्धा माहिती आहे मानसला काय आवडत नाही ते. मला माहिती आहे की मानसला फरसबीची भाजी नाही आवडत, कर्कश आवाज नाही आवडत, पेट्रोलचा वास नाही आवडत, पायनॅपल केक नाही आवडत. वेट अ सेकंड, आय मीन बाकी सगळं ठीक आहे, बट देन पायनॅपल केक का नाही? प्रश्न टेस्टचा नाहीये, ही इज अलर्जिक टू इट. त्याला त्या केकची अलर्जी आहे. सो त्याने जर का तो केक खाल्ला ना, तर मग त्याच्या बॉडीवर ते सगळं ते लाल रॅशेस येतात. यु नो केळकर, तुम्हाला माहिती आहे ना मी विनाकारण काहीच करत नाही, राईट मॅडम? माझ्या आलं लक्षात, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केक आहे. ग्रेट. हॅपी बर्थडे मानस. मी आले का? हो. काय माहित नाही, बघावं लागेल, होईल चालू, बघतो मी. प्लीज जरा बघा ना पटकन, प्लीज मला लवकर पोहोचायचंय, प्लीज प्लीज बघा ना. हा मध्येच आओ, किती वेळ बघा ना पटकन प्लीज. हा हो ताई, झालं बसा तुम्ही. झालं झालं हो, चला चला. आता काय झालं? हो मॅडम, ते मशीन आहे, मी ट्राय करतोय, होईल चालू. स्पार्क प्लग मध्ये लोचा वाटतोय. प्लीज जरा बघा ना पटकन, प्लीज प्लीज आओ, मला वेळेत पोहोचायचंय. हो बघतो बघतो मी. काय मध्ये कसा वाटला केक? मस्त मस्त. स्पेशली फाईव्ह स्टार हॉटेल मधून मागवलाय हा केक तुझ्यासाठी. थँक्यू थँक्यू. चला कापून घेऊया. प्लीज जॉईन इन. नो नो नो, यू डू द ऑनर्स. आर यू शुअर? चलो. Happy birthday to you.
हैप्पी बर्थडे मानस। Many happy returns of the day. Thank you so much. अरे फूल ना फुलाची पाखड़ी नहीं तर अख्खा फूल देतोय तुला हे घे फूल. थँक यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्र. थँक यू. बरं गाईज मी काय म्हणते आपण गप्पा मारूच पण नंतर त्याआधी आपण जेवण घेऊया कारण जेवण गरम आहे. बघितलं आपले विचार किती जुळतात ना सेनोरिटा. वैदेही वैदेही असत असत घेऊया आपण. हा चलो आक्रमण चल पटकन जरा आता बघ. What is wrong with you today? काही बडबडत होता. मानस रे गे हो हा केक तुमच्यासाठी. केक कोणी पाठवलं? केक आता कोणी पाठवलं माहित नाही पण काही लिहिलं पण नाहीये. एक मिनिट. हॅलो हॅलो मानस केळकर बोलतो. हे बघ मानस पुन्हा एकदा तुझी माफी मागतो. आय एम सॉरी. आज जे काही झालं ते माझ्या हातून चुकून झालं सो त्याबद्दल मला माफ करा. आय एम सो सॉरी. नाही इट्स ओके. ऍक्च्युली मी विसरलो सुद्धा होतो ते. तू ते सगळं विसरावंस आणि मला माफ करावंस म्हणून एक नवा केक तुझ्या घरी पाठवला. केक डिलिव्हर झाला का? हो हो पोचला. थँक्स. हा मग तो खा आणि तोंड गोड कर. पण सिरियसली याची काही गरज नव्हती. नाही मानस गरज मला होती. सो आय एम सो सॉरी. येस मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ओके थँक्स थँक्स. बाय बाय. हॅपी बर्थडे सर. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे कोणी पाठवलंय? फोन सुद्धा केळकरचाच होता आणि हा केक सुद्धा केळकरनीच पाठवलाय. केळकर सिरियसली? कमाल आहे यार. अरे कमाल आहे की नाही ते खाल्ल्यावर कळेल ना. चल ना खाऊया. रेवती जरा विचित्र आहे. आय मीन ह्या सगळ्यात केळकरची काहीच चूक नव्हती तरी उगाच त्यांना माफी मागायला लावली. हो बघ ना म्हणजे तो एवढा घाबरला की त्याने अजून एक केक पाठवला. तो जाम घाबरतो रेवतीला. काय सांगतोस? रेवतीला घाबरतो? येस माझ्या रेवूला. अरे यार रेवू डरने की नहीं प्यार करने की चीज है. तू ना तू तेवढंच बघ. अरे बरं हा आणि ऐका अजून एक प्लॅन केलाय रेवतीने. आता काय प्लॅन? बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड चा. म्हणजे तुम्हाला जिंकायला खूप स्कोप आहे का? कारण मी तुमच्या ऑफिसचा एम्प्लॉई नाहीये ना. एक मिनिट तू असतास ना तरी स्कोप आम्हालाच होता. ओके तू शेअर असलास ना तरी आम्ही सव्वा शेअर होत. हा सध्या हम शेअर नाही भूखे इंसान है और हमको जेवण मांगता है और केक भी मांगता है. अच्छा हाँ लवकर लवकर लवकर. अरे 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 एक मिनिट जरा थांब. अरे का आत्या काहीतरी बनवत आहेत तर सरप्राईज देणार आहेत म्हणून जरा थांब ना थोड्या वेळ. एक्झॅक्टली आत्या आल्याशिवाय उघडायचं नाही. आत्या आत्या लवकर या बाहेर मला खूप भूक लागली आहे. भूक लागली. अरे हो हो आले.
तुला जर कोणी विचारलं ना तू कुठून आलायस, भुकिस्तान सांग. यावल हबीबील बुर्ज खलीफा. कमी खा. अरे यार थोड्या काही काय. हाँ बोला केळकर. मॅडम ठरल्याप्रमाणे मानसच्या घरी केक पोहोचलाय. ग्रेट केळकर, बघितलं तुमचा हाच गुण मला सगळ्यात जास्त आवडतो. मी जे सांगते तसंच तुम्ही करता, त्यात का कशाला काही विचारत बसत नाही, मुळात स्वतःच डोकं चालवत नाही, हे मला फार आवडतं. मॅडम डोकं लावायला तुम्ही आहात ना, आम्ही फक्त तुम्ही दाखवाल त्या मार्गाने चालू. चला गुड नाईट. गुड नाईट. हे सारा जमाना हसीनो का दीवाना, जमाना चाहे देख अविला बच्चन. कुठे ए बघ ए बघ तो. हा बच्चन. ए कॉफी घ्या कॉफी. थँक्यू. यस. अरे खतरनाक सावकाश, फुलांची माळ नाहीये ती, लाईटची माळ आहे. खाली बघ खाली बघ. अक्कलच नाही दिली तुम्ही. शॉर्ट सर्किट झालं ना, आताच विसर्जन होईल तुझं. अरे लवकर आवर ना रेवती मॅम, आले तर ओरडतील रे. हो आणि असं ना बसणं पण जास्त वेळ बरोबर नाही, उठ लवकर चल आवर. ए कोण आहे म्या? ए कोण आहे? तुला माहितीये? नाही रे. तुला माहितीये? नाही. कोण आहे? मंद. ए अजय तू तुझं काम कर ना, मगास पासून एकच बल्ब लावतोयस, आधी स्वतःची कामं नीट कर आणि मग त्याला बोल. मी एक बल्ब लावला, ही दिवे लावत होती. काय म्हणालास? काय म्हणालो? काय नाही, हेच म्हणालो की आता गणपती मध्ये दिवे लावायचे. मी पण कॉफी घ्यायला चाललो. हा काहीच नाही. गरमागरम कॉफी समीर. नाही नकोय मला कॉफी, जस्ट. अरे बस क्या, अरे एकदा कॉफी घेऊन तर बघ, एकदम मूड फ्रेश. हा हे घे ना पटकन. गुड मॉर्निंग गाईज. काय चालू आहे? दिसत नाहीये, गणपतीची आरास चालू आहे. ओ गणपतीची आरास सुरू आहे का? वा वा छान. गुड मॉर्निंग समीर. अरे सॉरी यार उशीर झाला थोडासा, ट्रॅफिक मध्ये ना डोक्याचा भुगा झाला माहितीये कम्प्लीट. कॉफी घेऊ जरा. तू उष्टी केली असशील ना. मस्करी केली यार. अरे अपने दोस्त की उष्टी कॉफी मतलब यार. क्या बात है यार, तराना जियो यार, तराना जियो. कमाल कॉफी मस्त. ए हा बरं ऐक ना. आपल्या ऑफिसचा गणपती किती दिवस असतो? दीड दिवस असतो. आणि पहिल्या दिवशी रेवती मॅडम स्वतः पूजा करतात आणि मग दुसऱ्या दिवशी एम्बुलपैकी एक जण करतो. ओके ग्रेट ग्रेट मस्त मस्त. ए इकडे पण मस्त तयारी आहे ना गणपतीची. समीर काय ए काय काय चाललंय तुझं? और मेरे सवाल का जवाब सिर्फ अरे बता ना यार, इतने खफा क्यों है लोग? यार काही नाही सांगितलं ना मी. डॅमिट मॅन. ए तर इकडे. हा ह्याला काय झालंय? अरे काय माहिती, आल्यापासून त्याचा मूड असाच आहे. आल्यापासून? आले आले. आता कोण आलाय तडमडायला? कोणा करता काय आहे? सॉरी. मला एक सांगा, तुमच्याकडे हातात काहीतरी शस्त्र घेऊनच दरवाजा उघडायची पद्धत आहे का तुमची ती सवय? नाही नाही काय झालं, मी पोळ्या करत होते आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणून मी लगेच अशी झाले तर लाटण्या हातात होत. लाटा ना. या या ना हात या ना. अगं बाई माझी पोळी करपली. अरे देवा आई देवा मी आले. ए
खूप वर्षापूर्वी एका हिंदी चित्रपटात असा एक सीन बघितला, जिवंत बघितलं. काय क्यूट? नाही, एक चित्रपटातला एक सीन आठवला, तो खूप क्यूट होता. अच्छा अच्छा, तू आत या बाहेर काय उभे? नाही तान्या उडे. तान्या आणि वैद्यही तयार होत आहेत, गणपतीचं सामान आणायचंय ना. आणि किती काम आहेत अहो गणपतीची, म्हणजे साफसफाई करायची आहे, स्वयंपाकाचं आटपायचंय, लोक येणार. काय क्यूट? क्यूट म्हणालो? क्यूट नाही, क्यूट हे आहे तानिया असं म्हणाली तू, ते विचारत होते. कधी करणार आहेस जुगाड? मी खूप सिरियसली प्रार्थना केली, डोंट लेट मी डाऊन. समीर चिल चिल मार यार, चिल मार. काय चिल मारू? वेळ बघ ना. ऐक ऐक, तू तू प्रार्थना केली आहेस हे मान्य आहे, पण त्याला जरा वेळ दे ना प्रार्थना ऐकायला. अरे लाखो करोडो लोक आहेत, ती प्रार्थना करतायत, स्वतःची इच्छा व्यक्त करतायत, हो ना. मग त्या पूर्ण करायला वेळ लागतो ना, त्याला त्याचा वेळ दे. चिल चिल मार, चिल मार. ओके, टेन्शन नको घेऊ. हे बघ, कितीही चिल मारला ना मी, तरी जुगाड होईपर्यंत मी टेन्स असणार आहे. तू माझा एक ऐक. हा बोल. तुझ्या आत्ता डोक्यात जे विचार सुरू आहेत ना, ते सगळे आत्ता बाजूला ठेव आणि इकडे जे काय चाललंय तिकडे लक्ष ठेव, कळलं? मला वाटलं तू आयडिया देतोय. वाव गाईज, अमेझिंग डेकोरेशन केले तुम्ही. थँक्यू मॅम, आय लव्ह्ड इट, ब्युटिफुल. थँक्यू. वेल पीपल, आय हॅव एन अनाउन्समेंट टू मेक. उद्या शार्प 10 वाजता आपण आरोपीकेचा गणपती बसवतोय. आरबीकेचा गणपती समीर आणणार आहे. सो समीर, रेडी ना? ऍब्सोल्युटली येस. ग्रेट, मी जरा बघते. गुड गुड. हा जिगड केलंय हा बाप्पाने. नको घेऊ मी टेन्शन, कस मारू चिल? अरे तू तू पेशन्स ठेव ना. तर टेन्शन ही अशी गोष्ट आहे की जी देऊ नये आणि घेऊही नये. टेन्शनला शक्यतो असं लांब ठेवावं, किंवा आपण टेन्शन पासून लांब राहावं. असं का? का म्हणजे काय वैदई, टेन्शन सारखी निरुपयोगी गोष्ट नाही दुसरी या जगात. काय ना, टेन्शन घेतल्याने आणि किंवा टेन्शन दिल्याने समोरच्याला खूप खूप त्रास होतो आणि पर्यायाने स्वतःला. सो टेन्शन नाही येणे का, असं मस्त आनंदात जगायचं, एकदम टेन्शन फ्री, सॉलिड. आणि दुसरं काय माहितीये, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असत, पण टेन्शन घेतलं ना की ते सोल्युशन आपल्याला दिसत नाही. तानिया वा वा, काय वा? नाही, तुमचे विचार खूप छान आहेत. तुमच्या चहा इतके नाहीत पण. इश, त्यात काय हो, एवढा साधाचा चहा आहे. काय म्हणाल? नाही नाही काय नाही, मी म्हटलं आयुष्य कमाल आहे, सो टेन्शन फ्री जगा, टेन्शन घेऊ नका, आनंदात राहा सगळे, है ना. बरं ऐका ना. बोला. मी काय म्हणत होते ते पर ए तानी ऐक ना, मी काय म्हणतो, उद्या तुला बँकेत जायला लागणार आहे. का? का म्हणजे? अगं तुझी FD मॅच्युअर होतीये, मी बँक मॅनेजरशी बोललोय. ओके,
सो तुला फक्त जायचंय, साईन करायची तिकडे आणि एफडी रिन्यू करून घ्यायची. वैदेही मी आठवण करून देईन, डोंट वरी. बरं आता ऐका ना, परवा चला मी निघतो, काय उशीर झालाय, बाय बाय, नंतर बोलू. चला बाय, कसं म्हणता तुम्ही उठू नका, चला बाय बाय. काय झालं आत्या? अरे मला कधीपासून त्यांना सॉरी म्हणायचंय, ते सॉरीच म्हणू देत नाहीयेत मला. आत्या मी तुम्हाला सांगितलंय ना, सुपूला सॉरी मिरी आवडत नाही. अरे मला आवडत ना, पण म्हणजे मला म्हणायचंय ना सॉरी. नाही नाही मला म्हणायचंय आणि मी म्हणणार आहे, मी सॉरी म्हणणार आहे त्यांना, म्हणणार आहे सॉरी. एक मिनिट, या प्रश्नांवरनं बेस्ट एम्प्लॉई कसा काय सिलेक्ट होऊ शकतो? प्रश्न तरी काय आहेत, आई मीन कम ऑन, बाकी काय क्रायटेरियाच नाहीये यार. हो बघ ना, काय प्रश्न आहेत, म्हणजे तुम्हाला आरबीके बद्दल काय वाटतं आणि तुम्ही आरबीके साठी काय करू शकता आणि तुम्ही आरबीके काय प्रश्न आहे. एक्झॅक्टली समीर, मला काय वाटतं माहितीये, म्हणजे रेवतीला याच्यामधून इकडची माणसं, इकडचं कल्चर किंवा इन जनरल आरबीके याच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, तुम्ही किती ओळखता, हे सगळं शोधून काढायचं असेल. आणि ज्याचं आन्सर बेस्ट तो बेस्ट एम्प्लॉई.